नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण पॉलिटी या विषयाची, राज्यशास्त्र या विषयाची ओळख आणि राज्यशास्त्र या विषयामधील काही महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत. त्याच्यामध्ये राज्यघटना म्हणजे काय, राज्यघटना म्हणजे काय तर हा मुद्दा बघताना त्याची व्याख्या बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये शासनाचे स्वरूप तसेच नागरिक शासन यांच्यातील संबंधांची निश्चिती आणि वर्ण आणि नियमांचा समावेश असतो. त्याच्यामध्ये राज्यघटना दोन प्रमुख बाबींशी संबंधित असते, ती विविध स्तरावरील शासनांमधील संबंध व शासन आणि नागरिक यांमधील संबंध. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पॉलिटी या विषयामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या विषयाला हात घालायचं झाल्यास घटनानिर्मिती. घटनानिर्मिती ही संकल्पना सर्वात पहिल्यांदा मानवेंद्रनाथ रॉय यांनी या ठिकाणी मांडलेली आहे. याच्यावर या ठिकाणी प्रश्न बऱ्याचशा परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. त्याच्यानंतर संविधान सभेत एकूण किती सदस्य असतात, तर संविधान सभेत एकूण 389 सदस्य, त्यापैकी 292 ब्रिटिश प्रांताकडून, 4 चीफ जस्टिस कमिशनरकडून, 93 हे भारतीय संस्थानिक यांच्याकडून निवडले जातात. त्याच्यानंतर संविधान सभेची निर्मिती व रचना हा मुद्द्याकडे बघण्याचे झाल्यास संविधान सभेच्या सदस्यांची निवडणूक ही प्रत्यक्षपणे प्रौढ मतदानाच्या आधारे करणे ही एक वेळखाऊ प्रक्रिया होती. त्यामुळे सदस्यांच्या निवडणुका अप्रत्यक्षपणे एकल संक्रमणीय मताद्वारे प्रमाणशीर प्रतिनिधित्वाच्या पद्धतीने केल्या जातील. हे सदस्य 1935 कायद्यानुसार नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या प्रांतिक कायदे मंडळाच्या सदस्याकडून निवडून दिले जातील हे या ठिकाणी ठरवलं होतं. त्याच्यानंतर ऑगस्ट 1946 मध्ये 15 जागा ह्या महिलांमध्ये होत्या. ह्यामध्ये काही महिलांचे नावं या ठिकाणी गरजेचे आहेत लक्षात ठेवणं, विजयालक्ष्मी पंडित, सुचिता कृपलानी, त्याच्यानंतर दुर्गाबाई देशमुख, हंसा मेहता आणि सरोजिनी नायडू. ह्या महिलांचे नावं खूप लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण त्या महिलांच्या नावावर बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न बघावयास मिळतात. त्याच्यानंतर ह्या एकूण महिलांची संख्या किती होती हा देखील एक प्रश्न महत्त्वाचा आहे. त्याच्यामध्ये एकूण महिलांची संख्या 15 होती. 9 डिसेंबर 1946 ही तारीख या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, कारण त्या तारखेला पहिली सभा जी आहे ती झाली होती. त्या सभेला एकूण 211 सदस्य होते, 211 सदस्य हजर होते, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्या सभेला एक तात्पुरते अध्यक्षांची निवड केली होती. ते तात्पुरते अध्यक्ष कुठले, तर ते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. तर कायमस्वरूपी अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. उपाध्यक्ष हे डॉक्टर H.C. मुखर्जी हे होते. त्याच्यानंतर कायदेशीर घटनात्मक सल्लागार हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे, जो की राज्यसेवाच्या पूर्वपरीक्षेमध्ये बऱ्याचशा ठिकाणी विचारलेला या ठिकाणी पाहाव्यास मिळतो. त्याचे घटनात्मक सल्लागार, कायदेशीर घटनात्मक सल्लागार हे B.N. राव हे होते. त्यांची नेमणूक संविधान सभेची कायदेशीर घटनात्मक सल्लागार म्हणून करण्यात आली होती. त्याच्यानंतर 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी संविधान सभेत उद्देश पत्रिका मांडली हा एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. आणि उद्देश पत्रिका कधी मांडली आणि कधी स्वीकारली ह्या दोन तारखा महत्त्वाच्या आहेत, त्याच्यावर प्रश्न नेहमी असतो. त्याच्यामध्ये 13 डिसेंबर 1946 रोजी जवाहरलाल नेहरू यांनी उद्देश पत्रिका मांडली, तर 22 जानेवारी 1947 ती स्वीकारली गेलेली आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 3 जून 1947 रोजी जाहीर करण्यात आलेल्या माऊंट बॅटन योजनेच्या आधारावर 5 जुलै 1947 रोजी ब्रिटिश पार्लमेंटने संमत केलेल्या भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 या कायद्याने भारत व पाकिस्तान ही दोन राष्ट्रे निर्माण करण्यात आलेली आहेत. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. आपापली घटना निर्माण करण्याचे अमर्याद अधिकार या ठिकाणी त्यावेळेस देण्यात आले होते. त्याच्यानंतर महत्त्वाच्या त्या आत्तापर्यंत सांगितलेल्या मी 3 तारखा या ठिकाणी आपल्यास मी परत एकदा रिपीट करतो. 9 डिसेंबर 1946 संविधान सभेची पहिली बैठक, त्याच्यामध्ये 211 सदस्य, सच्चिदानंद सिन्हा हे अध्यक्ष. त्याच्यामध्ये दुसरी महत्त्वाची तारीख म्हणजे 11 डिसेंबर 1946. यामध्ये दुसरी ही जी महत्त्वाची तारीख आहे ती त्या ठिकाणी आहे. त्याच्यामध्ये हे संविधान सभेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष कोण होते, तर त्याच्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि S.C. मुखर्जी यांच्या अनुक्रमे अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. त्यानंतर 13 डिसेंबर 1946
13 डिसेंबर 1946 नेहरूंनी उद्देशपत्रिका सादर केली, ही एक तिसरी तारीख या ठिकाणी लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असा की संविधान सभेच्या बैठक जेव्हा घटना निर्मिती साधी होत झाल्या त्यावेळेस अध्यक्ष हे राजेंद्र प्रसाद होते, तर कायदेमंडळाचे अध्यक्ष हे जी व्ही मावळणकर होते. हे दोन अध्यक्ष या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे संविधान सभेची जी काही इतर कामे होती ती लक्षात ठेवणं आहे. ही संविधान सभेंनी संविधान निर्मिती करण्याबरोबरच काही इतर कामे देखील केलेली आहेत, ती कामे दे बघणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 22 जुलै 1947 रोजी सभेने भारताचा राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. भारताने राष्ट्रीय ध्वज स्वीकृत केला. त्याचे डिझाईन आंध्र प्रदेशचे पिंगली व्यंकय्या यांनी तयार केले होते. यांचं नाव आणि ही तारीख या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 24 जानेवारी 1950 रोजी सभेने भारताचे राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान स्वीकृत केले. या ठिकाणी हा एक राष्ट्रगीताचा आणि राष्ट्रगानाचा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. त्याच्यानंतर तिसरा मुद्दा म्हणजे संविधान सभेच्या समित्यावर नेहमी प्रश्न या ठिकाणी असतो. त्याच्यामुळे सरळ सांगायचे झाल्यास संविधान समित्या ह्या पाठ करणंही गरजेचं आहे. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या समित्या मी सुरुवातीला दिलेल्या आहेत. म्हणजे सर्वात महत्त्वाची समिती म्हणजे सुकाणू समिती, त्याचे जे अध्यक्ष होते त्या समित्यांचे अध्यक्ष पाटकर्णी आहेत. त्याच्यामध्ये जे पहिले अध्यक्ष होते हे सुकाणू समिती ही महत्त्वाची समिती आहे. त्याच्यामध्ये त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर के एम मुन्शी, त्याच्यानंतर मूलभूत हक्क उपसमिती आणि अल्पसंख्याक उपसमिती ह्यांचे अध्यक्ष होते जे पी कृपलानी व एच सी मुखर्जी अनुक्रमे. प्रांतिक घटना समिती व मूलभूत हक्क व अल्पसंख्याक विषयक सल्लागार समिती याचे अध्यक्ष होते या तिन्ही समित्यांचे वल्लभभाई पटेल. ह्या तिन्ही समित्यांचे नाव एकत्र या ठिकाणी देण्याचे कारण या ग्रीन कलरमध्ये की ह्या तिन्ही समित्यांचे एकच अध्यक्ष म्हणजे वल्लभभाई पटेल होते. त्याच्यानंतर चौथी मुद्दा म्हणजे की संघराज्य घटना व संघराज्य अधिकार राज्यांच्या चर्चेसाठी जी समिती होती या दोन्ही समित्यांचे अध्यक्ष हे श्री जवाहरलाल नेहरू होते. त्याच्यानंतर पाचवी महत्त्वाची समिती म्हणजे कार्यपद्धती नियम समिती, त्याचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची समिती जी आहे त्याच्यामध्ये ते अध्यक्ष होते म्हणजे मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकर. त्याच्यानंतर मसुदा समिती ही एक महत्त्वाची समिती आहे. त्याच्यामध्ये 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉक्टर आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली जी स्थापन करण्यात आली होती. आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या समितीचे अध्यक्ष व आणि सदस्य हे कोण होते हे या ठिकाणी बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये विचारलेलं आहे. त्याच्यामध्ये या प्रश्नांमध्ये सदस्य लक्षात ठेवणं प्रश्नाच्या उत्तरामध्ये सदस्य लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर सदस्य खालीलप्रमाणे आहेत: डॉक्टर एन गोपालस्वामी अय्यंगर, अल्लादी कृष्णस्वामी अय्यर आणि सईद अहमद सादुल्ला, डॉक्टर के एम मुन्शी आणि सहावे एन माधवराव, त्याच्यानंतर टी टी कृष्णमाचारी हे या ठिकाणी सदस्य या समितीचे आहेत हे आपणास बघावयास मिळते. त्याच्यानंतर घटनेची स्वीकृती हे कधी झाली आणि घटनेचा जो सदस्यांचं या ठिकाणी जे मतदान झाले ते कधी झाले हे बघणं गरजेचं आहे. घटनेची स्वीकृती त्याच्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांनी 4 नोव्हेंबर 1948 रोजी घटनेचा अंतिम मसुदा संविधान सभेत मांडला. मसुद्याचे तीनदा वाचन व चर्चा झाल्यानंतर 26 नोव्हेंबर 1949 ही तारीख या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 26 नोव्हेंबर 1949 मध्ये घटना स्वीकृती झाली. त्याच्यामध्ये 284 सदस्यांनी घटनेवर सह्या केल्या व या तारखेचा उल्लेख घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये असून या दिवशी भारतीय जनतेने घटना अंगीकृत व अधिनियमित करून स्वतःप्रत अर्पण केली. ह्या मुद्दा या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत करण्यात आलेल्या मूळ घटनेत प्रस्ताविका 22 भाग तो ही 395 कलमे व 8 अनुसूचींचा समावेश होता. हा मुद्दा या ठिकाणी बघणं गरजेचं आहे.
त्याच्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे घटनेचा अंमल. घटनेचा अंमल तर 26 जानेवारी 1950 पासून सुरू झालेला आहे या ठिकाणी घटनेचा अंमल. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की प्रथम स्वातंत्र्य दिन आणि घटनेच्या प्रारंभाचा दिन प्लस गणराज्य दिन या कुठले म्हणून ओळखले जातात तर 26 जानेवारी 1950 हा पण एक महत्त्वाचा सणावळ आहे. त्याच्यानंतर 394 नुसार काही गोष्टी काही कलमे लागू आधीच आहेत. ते म्हणजे नागरिकत्व, निवडणुका, तात्पुरती संसद आणि तात्पुरत्या तरतुदी ह्या गोष्टी काही घटनेच्या प्रारंभीपासूनच आपणास लागू आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी पुढे आहे दिलेली आहे ती म्हणजे अशा रीतीने 64 लाख रुपये खर्च करून 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवसांच्या कालावधीत घटना तयार करण्यात आलेली आहे. त्यामध्ये हा कार्यकाळ लक्षात ठेवा की 2 वर्ष 11 महिने 18 दिवस म्हणजेच 114 दिवस मसुद्यावर काम केलेले आहे. त्याच्यामध्ये 60 देशांच्या घटनेचा विचार केलेला आहे. तर हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे की 60 देशांच्या घटनेचा या ठिकाणी विचार केलेले आहेत. मात्र सगळ्यात महत्त्वाचे सांगायचे म्हणजे या सुरुवातीचे जी महत्त्वाचा मुद्दा जो आपण आत्ता डिस्कस केला म्हणजे घटनानिर्मिती. त्या घटनानिर्मितीच्या आता संक्षिप्त मी हे दोन ओळीत माहिती सांगायची म्हणजे घटनानिर्मितीच्या समित्या त्यांचे काही अध्यक्ष या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. घटनेची स्वीकृती, घटनेची अंमलबजावणी आणि सदस्य जे काही घटनानिर्मितीमध्ये जे काही सदस्य होते त्यांची माहिती या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. याचप्रमाणे आपण घटनानिर्मिती आणि घटनानिर्मितीची वैशिष्ट्ये हे आज या ठिकाणी पाहिलेले आहेत महत्त्वाचे मुद्दे जे की बऱ्याचशा प्रश्नपत्रिकेमध्ये या ठिकाणी विचारलेले आहेत. याचप्रमाणे आपण पुढील काही मुद्द्यांवर पुढील व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.